जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये प्रवेश करणे बरीच लोकांना दहशत वाटते, कारण त्यांना काय करावे हे माहीत नसते. तरी तंदुरुस्त होण्याचा त्यांचा हेतू असतो आणि त्यांची आरोग्यासाठी काही विशिष्ट उद्दिष्टे असतात. जिममध्ये आपली मदत करण्यासाठी प्रशिक्षक असतात, परंतु आपण त्यात प्रवेश घेण्यापूर्वी मूलभूत गोष्टी जाणून घेणे चांगले आहे. या 3 भागांच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण पहिल्यांदा जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला काय माहीत असणे आवश्यक आहे याची मूलभूत माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. अमेरिकन आणि ग्रीक सेटअपमध्ये जिम किंवा व्यायामशाळा एक अधिक व्यापक शब्द आहे, ज्यात एकाच ठिकाणी खेळाच्या सुविधा, फिटनेस सेंटर, फिजिओथेरपी आणि इतर शारीरिक कसरतींचा समावेश होतो. परंतु आम्ही भारतीय संदर्भ लक्षात ठेवून एखाद्या नवीन व्यक्तीला जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काय माहिती असणे आवश्यक आहे हे समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. जिममध्ये दाखल होण्याचे उद्दिष्ट कदाचित एकतर सामर्थ्य, स्टॅमिना, शक्ती, वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे किंवा बॉडी बिल्डिंग करणे किंवा विशिष्ट उपकरणांचा वापर करून फिट जीवनशैली राखणे असू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला ट्रेनिंग कॅटेगरीज समजून घेण्याविषयी माहिती देतो आणि पुढील भाग हा स्नायूंच्या प्रत्येक गटाशी संबंधित मसल ग्रुप म्हणजेच स्नायूगट आणि फिटनेस इक्विपमेंट समजून घेण्याबद्दल माहिती देतात. याबद्दल मूलभूत गोष्टी समजून घेतल्यास आपण आपल्या फिटनेसच्या ध्येयानुसार फिटनेस वर्कआउटशी संबंधित आमच्या इतर व्हिडिओंमधून अधिक माहिती प्राप्त करू शकाल. सहजपणे समजण्यासाठी ट्रेनिंग कॅटेगरीजचे कार्डिओवॅस्क्युलर ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असे प्रकार आहेत. कार्डिओवॅस्क्युलर ट्रेनिंग काय आहे? कार्डिओवॅस्क्युलर किंवा एरोबिक फिटनेस विकसित करण्यासाठी व्यायाम आहे. कार्डिओवॅस्क्युलर फिटनेस हे हृदयाकडून स्नायूंकडे रक्त पुरवठा करण्याच्या हृदयाच्या क्षमतेची चाचणी करण्याचे एक उत्तम परिमाण आहे. कार्डिओ ट्रेनिंगमध्ये सामान्यत एका विशिष्ट कालावधीसाठी तीव्रतेच्या मध्यम पातळीवर व्यायाम करणे समाविष्ट असते, ज्या दरम्यान कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम कार्यशील स्नायूंना ऑक्सिजन पुन्हा भरण्यास मदत करते. कार्डिओ प्रशिक्षण मानवी आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यात हृदयाचे वाढलेले उत्पादन, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि सक्रिय स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढवणे याशिवाय इतर अनेक फायदे आहेत. सर्वसामान्य क्रियांमध्ये चालणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, जंप रोप, जिना चढणे आणि रोईंगचा समावेश होतो. स्ट्रेंथ प्रशिक्षण म्हणजे काय? वजन किंवा प्रतिकार शक्ती ट्रेनिंग म्हणून देखील ओळखले जाणारी ही शरीर क्रिया आहे, जी स्नायूंचा फिटनेस सुधारण्यासाठी तयार केली गेली आहे, ज्यात विशिष्ट स्नायू किंवा बाहेरील बलाला प्रतिकार करण्याच्या व्यायामाद्वारे फ्री वेट्स, वेट मशीन किंवा आपल्या स्वतःच्या शरीराचे वजनांचा समावेश होतो.
याचे मूळ तत्व म्हणजे स्नायूंवर वजनभार लागू करणे आणि स्नायूंना जास्त ताण देणे, जेणेकरून स्नायूंना अनुकूल आणि मजबूत बनवले जाते. आणि प्रत्येकासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन वजन उचलणे नसते. नियमित स्ट्रेंथ किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग वाढत्या वयासोबत होणारी स्नायूंची नैसर्गिक हानी रोखण्यास मदत करते. स्ट्रेंथ प्रशिक्षण हा आपल्या सर्वांगीण फिटनेसचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना त्याचा फायदा होतो. विशेषतः लठ्ठपणा, संधिवात किंवा हृदयाची स्थिती यासारख्या आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींना याचा फायदा होतो. स्नायुगट समजण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा.